मोबाईल दुरुस्तीचं दुकान हे अत्यावश्यक सेवेमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी चिखली मोबाईल असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून कोरोना महामारीशी लढ्यासाठी मोबाईल दुरुस्ती केंद्र संचालक शासनाद्वारे देण्यात आलेल्या नियम आणि अटी काटेकोरपणे पालन करत आहेत, शासनास कार्य करत आहेत. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. मोबाईल दुरुस्ती आणि विक्रेते हे सर्व दुकानदार त्यांच्या उदरनिर्वाह दुकानावरतीच अवलंबून आहे. सर्वांचं पोटपाणी कुटुंब याच व्यवसायावरती अवलंबून आहे. तरी आतापर्यंत मागच्या लॉकडाऊनमधील लाईट बिल, दुकान भाडं, व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, त्याचे हप्ते, शासनाचे कडक लॉकडाऊन काळातील दुकानाचं भाडं, उसनेवारी घेतलेले पैसे घेऊन भरावे लागेल. शासनाकडनं आता हा जो निर्बंधच लागू केलाय यामध्ये बंदाला आमचा विरोध नाहीये, परंतु सर्व मोबाईल दुरुस्ती आणि विक्री दुकानांवरती कुटुंब आणि व्यवसाय अवलंबून असल्यानं व्यवसायाला आपण अत्यावश्यक सेवेमध्ये घ्यावं. जसे की हॉटेल पार्सल सुविधा आहे, तसेच रिपेअरिंग सेंटर चालवत असलेले कसलीही गर्दी दुकानावर होत नाही. तसेच ज्याच्या मोबाईल रिपेअरिंग झाला त्याला तो फोनद्वारे सांगू शकतो. आणि पार्सल सुविधा या अटींवरती मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय आणि विक्री नियमावलीला बांधून दुकान चालवण्याची मुभा शासनानं द्यावी. सर्व नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल अशी ग्वाही या निवेदनामध्ये देण्यात आली आहे. निवेदनावरती असोसिएशनचे तालुका अध्यक्ष नितीन राजपूत, स्वाभिमानीचे विदर्भ कार्य अध्यक्ष राणाचंदन, प्रशांत कल्याणकर, नरेश भुसारी, शेख आजिम, शेख आसिफ यांच्यासह विविध व्यावसायिक, विविध मोबाईल विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या. प्रतिनिधी निलेश कोल्हे, न्यूज 24 चिखली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.